पिंपरी चिंचवड मधील उद्योजक आनंद उनवणे यांचा मृतदेह महाड मध्ये आढळला आहे। गेल्या 3 दिवसापासून ते गायब होते। अजमेरा कॉलनी येथे राहणारे उनवणे यांची FFI चिटफंड नावाची कंपनी आहे। त्यांनी पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतला असून ते सध्या लिव इन रिलेशनशिप मध्ये राहत होते। उनवणे यांचे अपहरण झाल्याचा दावा त्यांचे सहकारी करतायत, पण दुसरीकडे पिंपरी पोलीस स्टेशन मध्ये वेगळीच तक्रार दाखल झाली आहे। यात 45 वर्षीय उनवणे यांनी त्यांची मॅनेजर सुनीता हिस फोन करून त्यांच्या अकाउंटवरचे 40 लाख रुपये काढायला लावले। ते ड्रायव्हर मार्फत घरी पाठवण्यास सांगितले। नंतर ड्रायव्हरला सदरची रक्कम गाडीच्या पुढच्या सीट खाली ठेवण्यास सांगितली। मग त्यांनी फोन बंद केला। मॅनेजर यांनी अर्ध्या तासाने परत जाऊन पाहिले असता गाडीमध्ये पैसे मिळून आले नव्हते। तसेच मॅनेजरने त्यांना कुठे आहात असे विचारले असता बोसरीत असल्याचे सांगितले। सदर ठिकाणी जाऊन पाहिले असता त्यांच्या घरामध्ये असलेले दागिने पण नव्हते, अशी माहिती तिथे लिव इन मध्ये राहणाऱ्या महिलेने सांगितली आहे। आज मात्र त्यांचा मृतदेह महाट इथे आढळला आहे, त्यामुळे आनंद उनवणे यांचा मृतदेह इथे कसा पोहोचला, त्याची नेमकी कोणी हत्या केली आहे का, याचा छडा पिंपरी पोलीस लावतायत। पिंपरी पोलीस स्टेशन की हद्दी में आनंद साहेबराव उनावने उम्र 45, इनके बारे में उनके भाई विष्णु उनावने आके 4 तारीख लेट नाइट या 5 तारीख को सुबह हमारे 21 नंबर की मिसिंग कंप्लेंट हमने दर्ज की। उसी चलते हमने उसका तपास शुरू किया, उसके अलग अलग इन्फॉर्मेशन कलेक्ट की, उनके मोबाइल्स लोकेशंस कलेक्ट निकाले और उसी के हिसाब से हमारा टीम्स अलग अलग जगह पे गया, बट वो मिले नहीं। कल उनका इन्फॉर्मेशन आया कि एक महाड़ जो अंडर रत्ना रायगढ़ डिस्ट्रिक्ट के अंडर है, वहाँ एक अनआइडेंटिफाइड डेड बॉडी मिला है। तो उनका फोटोग्राफ लाके यहाँ के उनके ओरिजिनल फोटोग्राफ से हमने मिलाप किया, कुछ सिमिलैरिटीज पाया, तो इमिडिएटली हमने हमारा टीम और उनके फैमिली मेम्बर्स को भेजा और आज पता चला कि वो डेड बॉडी उन्हीं की है। और इसी के चलते वहाँ ऑलरेडी एक केस रजिस्टर है, तो उसी केस को हम यहाँ हमारे यहाँ इन्वेस्टिगेशन किया जाएगा और ये किसने किया है, उसके पीछे कौन है, ये सभी एंगल से देखा जाएगा।